लाइव शोध सत्य बातमीचा। नमस्कार, महाराष्ट्र न्यूज लाइव मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी सुधा, या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणोबा डेव्हलपर। स्वातंत्र्य सैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या पुरोगामी विचारांचे खंदे समर्थक असलेल्या केरुजी रामचंद्र घुले उर्फ आबा यांचे विजयादशमीच्या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने तीव्र झटक्याने निधन झालं। खरं तर हा दिवस म्हणजे पराजयावर विजय मिळवण्याचा दिवस, तसंच सोनं वाटण्याचा दिवस। याच दिवशी आबांनी समाजाच्या मनावर विजय मिळवत जगाचा निरोप घेतला आणि गावाने सोन्यासारखा माणूस गमावला। बाबा लहान असतानाच पितृछत्र हरवले। मोठे भाऊ विष्णू रामचंद्र घुले यांच्यासोबत त्यांनी संपूर्ण कुटुंबांची जबाबदारी स्वीकारली। शेती व्यवसायाबरोबरच बांधण्याचे काम करून त्यांनी कुटुंबांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला। सुरुवातीला सहकार महर्षीसोबत कम्युनिस्ट पक्षामध्ये होते, नंतर त्यांनी स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या विचाराने प्रभावित होऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला। संगमनेर तालुक्यातील इतर गावांप्रमाणे आपल्या कवठे धांदरफळ गावाचा विकास व्हावा यासाठी ग्रामस्थांनी सन 1967 साली आबांची सरपंच म्हणून बिनविरोध निवड केली। त्यांनी ग्रामस्थांचा विश्वास खरा ठरवत तालुक्याच्या नकाशामध्ये गावाचे विशिष्ट स्थान निर्माण केले। त्यानंतर त्यांनी विविध कार्यकारी सोसायटी, लोकमान्य विद्यालय, स्कूल कमिटीचे अध्यक्षपदही भूषवले। त्याचप्रमाणे तालुक्यातील पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये त्यांनी सहभाग घेतला। सध्याची तंटमुक्तीची संकल्पना त्यावेळी अस्तित्वात नसतानाही त्यांनी त्यावेळी ती संकल्पना गावात राबवली। केरूबाबांच्या पाच्यात 4 मुले 3 मुली जावई नातवंडे असा परिवार आहे। आबांच्या जाण्याने नातेवाईक ग्रामस्थ यांच्या मनामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे। ही पोकळी भरून निघणे शक्य नाही। बाबांच्या समाजकार्याच्या रूपाने बाबा आजही आपल्यात आहेत। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह परिवाराच्या वतीने आबांना भावपूर्ण श्रद्धांजली। नर्मदे हार, रामकृष्ण हरी। आदरणीय कैलासवासी, आमचे मामा केरुजी रामचंद्र घुले हे आपल्यात नाही, त्यांच्या आठवणी सांगायला 2 शब्द 2 मिनिटांमध्ये वेळ अपुर आहे। परंतु मी एकच आठवण सांगतो, माझी पत्नी श्रीमती कैलासवासी चंद्रकला बाळासाहेब पाताळ ज्यावेळेस कॅन्सरने पीडित होती त्यावेळेस खरं मुलीचं बापावर किंवा बापाचं मुलीवर किती प्रेम असतं त्यावेळेस ते मला अनुभवायला आलं। आमचे मामा 3 दिवसातून 3 प्रहाराच्या वेळेस कवठे ते धांदरफळ गाडीवर सारख्या चक्रा मारायचे, येताना कधी रिकाम्या हाताने आले नव्हते। विचारपूस करायचे, बसायचे, कसं वाटतं काय आपल्या लेकीपाशी, आम्हां सगळ्यांना मिळून ते राहायचे। आज ते आपल्यात नाही। त्यांचं बोलणं जर असं ज्ञानोबरांनी सांगितलेलं ज्ञानेश्वरीमध्ये, साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जसे कल्होळ अमृताचे, मितलं बोलणं अगदी गोड बोलणं, आपल्या कुटुंबाला आपल्या संबंधित सगळ्या पाहुण्यांना एकत्र बसून ते चर्चा करायचे, सुखदुःख विचारायचे। आज ते आपल्यात नाही, परंतु गेल्याची हुरूर सगळ्यांना आहे। देवाच्या ह्या अशा विभूती असतात की ज्या सदैव आपल्या आयुष्याच्या आठवणीत असतात। यांचं रविवार दिनांक 25/10/2020 रोजी संध्याकाळी रात्री 10:30 हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झालं। या आकस्मिक निधनाने घुले परिवारावरती आणि आम्हा सर्व आप्तेष्ट नातेवाईकांवरती दुःख कोसळले। या दुःखातून सावरण्याची आम्हा परिवाराला, घुले परिवाराला ईश्वर शक्ती देऊ, हीच ईश्वरची प्रार्थना। आमचे आजोबा म्हणजे एक शांत, मन मिळावं, दिलखुलास, विनोदी व्यक्तिमत्व। त्यांना भेटणारा व्यक्ती त्यांच्याशी गप्पा मारताना कसा वेळ विसरून जायचा हे कळायचंच नाही। त्यांच्या गप्पा म्हणजे इतक्या विनोदी असायच्या की माणूस आपल्या अडीअडचणी दुःख सगळं विसरून जायचा आणि त्यांच्या गप्पा ऐकत बसायचा। आमच्या आजोबांचं आमच्यावरती खूप प्रेम होतं। सांगायचं म्हणजे हेच की असं म्हणतात की आजोबा म्हणजे नातवाचा पहिला मित्र, पण या आजोबांमुळेच खऱ्या अर्थाने आम्हाला आमचा मित्र अनुभवायला मिळाला।
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या आजोबांमुळे मला आजोबा म्हणजे काय असतं, आजोबांचं प्रेम काय असतं ते खऱ्या अर्थाने अनुभवायला मिळतं. आमच्या आजोबांना आम्ही सगळी अशी भरपूर नातं देतो, कारण आमचा परिवार खूप मोठा आणि या परिवारात खूप नातं देतो. पण आम्ही एवढी नातवंड जरी एकत्र मामा किरुजी रामचंद्र घोले पाटील यांच्या वयाच्या 75व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मामांचं ज्या आज दशक्रियाविधी आहे त्या दशक्रियाविधीनिमित्ताने मी मामांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. मामांच्या पाठीमागं असलेला मामांचा संपूर्ण परिवार, आमच्या मामी हिंदू मामी, त्याचप्रमाणे कैलास, रामदास, संजय, प्रवीण ही मामांची मुलं, मामांच्या मुली मंदाक्का, संगीता, मामांचे बंधू विष्णू मामा, त्याचप्रमाणे मामांचे पुतणे संतोष आणि सर्वच घरातील लहान मोठे नातवंड, त्याचप्रमाणे मामांच्या सर्व बहिणी आणि सर्वच नातेवाईक सगळ्यांना मामा गेल्याचं फार मोठं दुःख झालेलं आहे. आणि कारण दुःख होणं साहजिक आहे, कारण मामा चालता बोलता गेलेले आहे. दसऱ्याच्या दिवशी मामा कुठल्याही प्रकारे आजारी नव्हते, अचानक संध्याकाळी जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर टी व्ही पाहिला, पेपर वाचला आणि अचानक मामांच्या छातीमध्ये दुखू लागलं आणि मामांची प्राणज्योत मालवली. मामा गेल्याची बातमी जेव्हा आम्हा सर्व नातेवाईकांना कळली, खूप मोठा धक्का आम्हा सगळ्यांना बसलेला आहे. कारण आमचे मामा अतिशय गुणी होते, अतिशय मितभाषी होते, कमी बोलायचे, परंतु मामांचा स्वभाव अतिशय सोज्वळ असा होता, मामांचं रूप अतिशय देखणं होतं. खरं तर या पंचकृषीमध्ये मामा काँग्रेस पक्षाचे पुढारी होते, सहकार मोशी भाऊसाहेब थोरात यांच्या बरोबरीने त्यांनी काम केलेलं आहे. काँग्रेस पक्षाची कोणतीही जबाबदारी असो, या गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असो, हा कार्यक्रम मामा सर्व युवकांना ज्येष्ठांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी कार्यक्रम करायचे आणि अशा प्रकारचं मामांचं वागणं होतं. आणि आताही माननीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब असतील, आमदार डॉक्टर तांबे साहेब असतील, यांनी टाकलेली कुठलीही जबाबदारी असो, त्या ठिकाणी असणारे आमचे चुलत मामा पांडुशेठ घुले यांच्या खांद्याला खांदा लावून मामा सर्व युवकांना एकत्र करून गावाच्या राजकारणामध्ये, सामाजिक कार्यामध्ये, शैक्षणिक कार्यामध्ये नेहमी सहभागी असायचे. आणि त्यामुळं मामांच्या जाण्यामुळं आम्हा सगळ्यांना खूप दुःख झालेलं आहे. मामा आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा मामाच्या मळ्यामध्ये लहानाची मोठे झालो, मामाची सर्व मुलं आमच्या वयाची होती आणि त्यामुळं आम्ही सगळे बरोबरच खेळत खेळत मोठे झालो. कधीच मामाने त्या मुलांमध्ये आणि आमच्यामध्ये दुजाभाव केला नाही, सर्व बहिणींना नेहमी सारखी वागणूक दिली. विशेषतः आमच्या परिवारावर आमच्या आई वडिलांवर मामांचं खूप प्रेम होतं. माझ्या आमच्या कवठेनंतर फळगावचं दर्शन आणि जुन्या जमान्यातले एक चांगले गावचे पुढारी की आमच्या गावात तालुक्यात ओळख असणारा पहिला माणूस, कधीची ओळख तालुक्याच्या ठिकाणी होती आणि तालुक्याच्या नेतृत्वाने ज्यांना जवळ केलं होतं असा पहिला माणूस किरुजी रामचंद्र घुले तथा आप्पा, खरं म्हणजे त्यांना सर्वजण किरु आबाच म्हणायचे. दुर्दैवाने त्यांचं शनिवारी निधन झालं. कुठल्याही आजाराची पूर्वकल्पना न येता हार्ट अटॅकमुळे अगदी 15 मिनिटाच्या त्यांची प्राणज्योत मालवली आणि सर्व गावाला एक चांगल्या व्यक्तीला तालुका आणि गाव मुकलं याचं अत्यंत दुःख होते. खरं म्हणजे त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही लहान असताना त्यांचं राजकारण आम्ही पाहत होतो. राजकारण करत असताना त्यांना ओळखणारी लोक, त्यांना मान सन्मान देणारी लोक अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं नाव पंचकृषी आणि तालुक्यात होतं. खरं म्हणजे त्यांनी राजकारण करत असताना एका ठराविक काळापर्यंत राजकारण केलं आणि ज्या वेळेला राजकारणातून बाजूला व्हायची वेळ आली आणि समाजकारण आणि कुटुंबासाठी वेळ द्यायची वेळ आली त्यावेळेला त्यांनी राजकारणाचा त्याग केला. परंतु आपल्या नेतृत्वावर निष्ठा ठेवून त्यांच्यासाठी काही पडद्याआड काम करत राहिले. परंतु कुठल्याही प्रकारची सत्ता, लोभ किंवा पदासाठी त्यांनी अटास धरला नाही. खरं म्हणजे त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं एकदम मितभाषी. ड्रेस जर पाहिला त्यांचा, पांढरा शुभ्र ड्रेस, कधीही ड्रेसवर डाग पडलेला नाही. चांगल्या पद्धतीने राहणं, साधीच राहणी होती परंतु नीटनेटकेपणाने करायचं. खरं म्हणजे त्याच्याहीपेक्षा त्यांचे विचार अत्यंत प्रगल्भ होते. न शिकलेला माणूस शिक्षणाचा त्या वेळेला अभाव असलेल्या गावामध्ये जन्माला घेऊन सुद्धा आपल्या कुटुंबाला संस्कार करत असताना त्यांनी
एकतर कष्ट प्रामाणिकपणा आणि निष्ठा या गोष्टी शिकवल्या. त्यामुळे आज त्यांचा मुलगा मोठा मुलगा कैलास त्याच्यापेक्षा मोठी बहीण मंदा आहे, दुसरी बहीण आहे. दुसरा एक त्यांचा मुलगा डॉक्टर प्रवीण घुले हा अकोले एज्युकेशन सोसायटीमध्ये लायब्रेरियन म्हणून चांगल्या पदावर काम करत आहे. पी एच डी पर्यंत त्याने शिक्षण मिळवलं घेतलं आणि तो डॉक्टर झाला. त्याचप्रमाणे रामदास आणि संजय ही दोनही मुलं अतिशय चांगल्या प्रकारे शेती करतात. ते त्यांना सांभाळत असताना किरोजी रामचंद्र पाटील घुले यांना आम्ही प्रेमानं आबा म्हणत. आबांचा स्वभाव अतिशय संयमी, शांत आणि कोणालाही कधीही दुखवणार नाही असं अशा पद्धतीचं त्यांचं वागणं. आबांना सामाजिक कामाची फार आवड होती लहानपणापासून. आबांनी जुन्या काळामध्ये सामाजिक सामाजिक कार्यामध्ये भाग घेऊन ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि कवठे दांदरफळचं सरपंच पद त्या काळामध्ये त्यांनी 5 वर्ष उपभोगलं. गावातली सर्व कामं ते अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी त्या काळामध्ये कारभार केला. पुढं त्यांना कम्युनिस्ट पक्षामध्ये त्यांनी बराच काळ काम केलं आणि कम्युनिस्ट पक्षामध्ये काम करत असताना त्यांनी त्यांना अशी इच्छा झाली की आपण पंचायत समिती ही निवडणूक लढवावी आणि मग त्यांनी पंचायत समितीसाठी मोर्चेबांधणी केली, पक्षाकडं तिकीट मागितलं. परंतु त्या काळामध्ये त्यांना तिकीट मिळालं नाही. कॉम्रेड सहाणे मास्तर यांच्याबरोबर त्यांनी काम केलं आणि तिकीट न मिळाल्यामुळं नाराज झाले. परंतु नाराज होऊन सुद्धा त्या माणसानं बुवा आपल्याला पक्षाने तिकीट दिलं नाही आणि म्हणून आपण निवडणूक लढवायची नाही असं काही नाही, कार्यकर्त्यांच्या बळावर या माणसानं अपक्ष निवडणूक लढवण्याचं ठरवलं आणि आबा अपक्ष उभे राहिले. त्या काळामध्ये साधनंसुद्धा मोठ्या प्रमाणावर नव्हते, परंतु आबांनी त्याही काळामध्ये आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन पंचायत समितीची निवडणूक लढवली. असं म्हणतात का आबा अतिशय त्या काळामध्ये सुंदर दिसायला होते. आबांची मंडळी आणि आबा ज्यावेळेस प्रचाराला निघायचे तर राजाराणीचा जोडा दिसावा असं सुंदर व्यक्तिमत्व आबांचं होतं. आबा त्या निवडणुकीमध्ये अतिशय थोड्या मतानं हारले, 100-125 मताने हारलं असं मी ऐकून आहे. आबांचं व्यक्तिमत्व आबांचं कार्य पाहून स्वतः भाऊसाहेब थोरातसुद्धा भारावून गेले. आबा विरोधात होते पण आणि मग भाऊसाहेबांनी स्वर्गीय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरातांनी त्यांना बरोबर येण्याचं आग्रह केला आणि आबा भाऊसाहेब थोरातांबरोबर काम करू लागले. आबांचं कार्य पाहून त्यांना पण बरं वाटलं. आबा संगमनेर तालुक्यामध्ये चांगल्या नेटानं काम करू लागले. आबा भाऊसाहेबांचे अतिशय जवळचे निकटवर्तीय म्हणून समजले जाऊ. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.